सगळ्यांना दिसत असेल पीपीटी आपण आज बघणार आहोत हे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र काय आहे. मी आज अगदी थोडक्यात त्याची ओळख करून देणार आहे आणि ह्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याचं नाव रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आणि त्याला आपण म्हणतो आरईबीटी. आणखी काय आहे आरईबीटी किंवा आरईबीटी ही कशा प्रकारे आपल्या तणावावर काम करते ते आपल्याला आज बघायचं आहे. आणि मी ह्याच्यासाठी एक सूत्र सांगणार आहे आणि हे सूत्र अगदी साधं सूत्र आहे. हे सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र काय आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकेल किंवा हे आपल्याला कळू शकेल. हे सूत्र जे आहे ते आहे त्याचं नाव आहे त्या सूत्राचं नाव ते आहे अ ब क ड ई सूत्र. याचं हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र काय आहे हे तुम्हाला समजू शकेल. हे सूत्र काय आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. आता ह्या सूत्राची माहिती करून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घ्यायचं आहे. उदाहरण असं आहे की तुम्ही अशी कल्पना करा, तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा की तुम्ही मॉर्निंग वॉकला निघाला आहात आणि तुम्ही मॉर्निंग पेक वॉक घेत असताना अचानक तुमचा पाय एका केळ्याच्या सालीखाली आला, सालीवर आला आणि तुम्ही घसरून पडलात. तुम्हाला मार लागलाय आणि तुमचं अंग ठणकतंय. मी परत एकदा तुम्हाला सिच्युएशन किंवा प्रसंग सांगते की तुम्ही मॉर्निंग वॉकला चालला आहात. तुम्ही सगळ्यांनी अशी कल्पना करायची की तुम्ही मॉर्निंग वॉकला जाताना तुमचा केळ्याच्या सालीवरून पाय घसरला, तुम्हाला मार लागला आणि तुमचं अंग ठणकतंय. हा प्रसंग तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन करा आणि असं बघा की तुम्ही सगळे त्या प्रसंगातून जात आहात. आता समजा तुम्ही हे सगळे जण या प्रसंगातून जात आहात, पण आता आपल्याला असं बघायचं आहे की अशा वेळेला तुम्हाला कुठच्या भावना जाणवतील हे आपल्याला बघायचंय. जर तुम्ही या प्रसंगातून जात आहात तर तुम्हाला कुठची प्रमुख भावना जाणवेल हे तुम्ही सगळ्यांनी मनाशी विचार करा. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या भावना जाणवतील. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी भावना असतील आणि मला मला निश्चित माहिती आहे की प्रत्येकाला जाणवणाऱ्या भावना वेगवेगळ्या आहेत. ते इतके पार्टिसिपंट्स आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळी भावना जाणवू शकेल. पण आपण थोडक्यात बघायचं आहे की साधारण कुठच्या प्रमुख भावना आपल्याला जाणवतील तर आपल्याला ह्या परिस्थितीतून आपण गेलो तर आपण आता इथे बघा की अशा वेगवेगळ्या भावना आपल्याला जाणवतील. आपण थोडक्यात बघूया की ह्या कुठच्या भावना आहेत. तर पहिली आपण बघूया की तुमच्यापैकी काही जणांना जेव्हा असं होईल तेव्हा चिंता वाटू शकेल. चिंता का वाटेल? आधी पहिल्यांदा अशी पण चिंता वाटेल की अरे मला असं कोणी बघितलं तर नाही ना, किंवा म्हणजे हे थोडस एम्बॅरसिंग आहे तर कोणी बघितलं तर नाहीये ना हे आपल्याला वाटेल, की कोणाच्या समोर तर घडलं नाहीये ना ही चिंता असेल. आणि अशा वेळेला आपण वर्तन काय करतो तर आपण लगेच घाईघाईने उठतो, आपल्याला काहीच झालं नाही असं दाखवतो, किंवा इतरांच्या समोर व्यवस्थित असण्याचा प्रयत्न करतो. ही एक चिंता असू शकेल. आणि अजूनही दुसरी कुठच्या चिंता आपल्याला असतील की उदाहरणार्थ आपल्याला असं वाटेल की आता तर मला हे आता झालंय आणि ह्याच्यातून काही निघणार तर नाही ना, कारण आता तर मला माहिती नाही, अजून आतमध्ये इंटरनल फ्रॅक्चर असलं तर, अजून काही लिगामेंट झालं असेल तर, आणि आता नेमकं काही समजा हॉस्पिटलच्या माऱ्या करायला लागल्या तर, अजून टेस्टिंग वगैरे झालं तर, आणि असे इतकी आपल्याला चिंता वाटेल. आणि जेव्हा चिंता वाटली की आता ह्याच्या पुढे काय, हे एवढ्यावरच थांबणार आहे का अजून ह्याच्या पुढे काही निघणार आहे, त्यामुळे आपल्याला ह्याची खूप चिंता वाटू शकते. काही जणांना, तुमच्यापैकी काही जणांना प्रमुख भावना चिंता असेल. आणि चिंता आली, चिंता वाटली की आपण काय करतो, आपलं वर्तन वर्तन असं असतं की आपण खूप आधीच गर्भगळीत होतो, आपल्याला समोर चित्र दिसायला लागते की आपण हॉस्पिटलला येत झालोय आणि आपल्या वेगवेगळ्या टेस्ट चाळत आहे आणि त्याच्यात आता ती कोरोनाची टेस्ट आणि अमुक सगळ्या टेस्ट आपल्याला करायला लागणार आहे, आणि त्या विचाराने आपण आधी हातपाय घालून बसतो. तर ही झाली चिंता. पण असं बघा की तुम्हाला सगळ्यांनाच काही चिंता प्रमुख भावना नसेल, असंही असू शकेल की तुमच्यापैकी काही जणांच्या मनात प्रमुख भावना असेल ती असेल राग. तुमच्यापैकी काही जणांना पहिली भावना, प्रमुख भावना कुठची असेल? राग. तुम्हाला आधी राग येईल. राग कुणाचा येईल की कोणी अशी टाकली केळ्याची सवाल,
नाही आपल्याकडे काही सिविक सेन्सच नाहीये, कुठेही टाका कुठेही खा. आता रस्ता काय खात खात चालण्याचा रस्ता असतो का, किंवा त्याच्यामध्ये आपण बाजूला कचरा कुंडी आहे त्याचा टाकता येईल, हे विचार नाही. लोक आपल्याकडे इतकं सेल्फिशली वागतात, दुसरा विचार करत नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित खूप राग येईल. काही जणांच्या, तुमच्यापैकी काही जणांच्या मध्ये खूप तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुम्हाला राग येईल, तुम्हाला चिडचिड होईल. आणि जेव्हा तुम्हाला अशी राग आणि चिडचिड येते तेव्हा आपण काय करतो की आपण स्वतःशी खूप धुमसत बसतो. कदाचित ती चिडचिड किंवा कदाचित राग दुसऱ्यांवर निघतो, म्हणजे आपण रागाने खूप आपल्याला राग येतो की असं कुणी केलंय, किती बेजबाबदार वर्तन आहे, आणि त्याचा आपल्याला राग येतो. पण असं बघा की सगळ्यांनाच असं असेल असं नाही, काही जण तुमच्यापैकी असे असतील की त्यांना ह्याही पेक्षा एक वेगळी भावना जाणवेल, आणि ती जी भावना आहे ती आहे अपराधी वाटणं. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना अपराधी वाटू शकेल, तुम्हाला असं वाटेल की माझंच ऍक्च्युली चुकलं खरं, मी जर नीट काळजी घेऊन पायाखाली काय आहे ते बघून पावलं टाकायला पाहिजे होती. आणि मला तर माहिती आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये कोणाला एवढा सिव्हिक सेन्स नसतो किंवा कोणालाही एवढं व्यवस्थित, म्हणजे नीट अगदी सगळे स्वच्छ रस्ते किंवा सगळे काही असे करतात असं नसतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटू शकेल काही जणांना की अपराधी वाटू शकेल तुम्हाला काही जणांना की अरे माझंच चुकलं, मी जरा नीट बघायला पाहिजे होतं, नीट जपून पावलं टाकायला पाहिजे होती. आज आता केळ्याचं साल आहे, उद्या काही गटार असेल नाहीतर अजून काहीतरी असेल, खड्डे असतील, आणि आपण तर किती न्यूज ऐकतो की गटारात पडून गेले किंवा काही पुढे गेले पुढे गेले फुटले, तर आपण तेव्हा माझीच ऍक्च्युली चूक झालीये, मी स्वतः काळजीपूर्वक चालायला पाहिजे होतं, मी असं अजून कसं केलं की माझ्या पायाखाली काहीच येणार नाही. त्यामुळे असंही असेल की कदाचित तुमच्यापैकी काही जणांना अपराधी भावना असेल, पण केवळ तेवढंच असेल असं नाही, असंही असेल की तुमच्यापैकी काही जणांना अजून वेगळी भावना असेल, आणि ती भावना आहे ती आहे आत्मकरुणा. आत्मकरुणा म्हणजे काय, तर आपण ज्याला सेल्फ पिटी म्हणतो, सेल्फ पिटी ह्याचा अर्थ तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की काय ना माझंच नेमकं नशीब असं आहे, नेमकं माझ्याच नशिबात असं होतं, नेमकं माझ्याच वाटेला असं होतं. आता ते केळ्याचं साल आहे, ते किती वेळ तिकडे पडलेलं असेल, पण ते नेमकं माझंच नशीब असं की ते माझ्याच पायाखाली आलं, आणि माझं असलं नशीबच दलभद्री आहे, प्रत्येक वेळेला जे काही वाईट होतं किंवा जे काही बॅड होतं ते नेमकं माझ्याच यायला येतं, माझं नशीबच फुटकंय किंवा माझं नशीबच दलभद्री आहे. म्हणजे तुम्हाला आत्मकरुणा वाटेल की काय मलाच सारखं असं होत असतं. आणि जेव्हा तुम्हाला आत्मकरुणा वाटेल तेव्हा काय होतं, तर तुम्ही तेव्हा नुसतंच तुम्ही आत्मकरुणा तुम्हाला वाटते आपल्याला, तेव्हा आपण केवळ त्या प्रसंगावर थांबत नाही, तर आपण आधीच्या प्रसंगावर जातो किंवा आपण आधीच्या प्रसंगांमध्ये की तेव्हा पण माझं कसं नशीब असं वाईट होतं हे आपण प्रसंग आठवतो, किंवा इतर लोक जे असतात त्यांना पण आपल्या आपल्या दुर्दैवी किंवा दुर्दैवी नशिबाची कहाणी त्यांना सांगतो. म्हणजे आत्मकरुणा वाटून तुम्हाला असं वर्तन करू शकतं. आता तुमच्यापैकी असंही असेल की काही जणांना काही वेळेला काही तुम्हाला असं वाटत असेल की अगदी खूप नैराश्य वाटेल. नैराश्य का, की आता तुम्हाला असं की काय आता एकदा काहीतरी झालं, एकदा काहीतरी आपल्याला लागलं पाठी हेल्थच काहीतरी, की ते पाठी लागतच, काही ना काहीतरी होतच आपल्याला. मग आता पुढे तुम्हाला दिसतं ते टेस्ट दिसतात तुम्हाला, आणि असं वाटतं आता काही खरं नाही, आता सगळंच एका मागून एक एक येत राहणार, आणि त्या टेस्ट मध्ये काहीतरी काहीतरी निघतच, असं अजिबात काहीच नाही, असं काही निघत नाही, मग ते परत चालू होतं, परत ते चक्र चालू होणार, आणि काही नाही तर ते डी व्हिटॅमिन नाही तर असलं काहीतरी निघत राहतं. म्हणजे आता काही माझं खरं नाही, आता हे सतत हे हॉस्पिटल डॉक्टर ह्याच्या वाऱ्या आता चालूच राहणार, काही जणांना तुम्हाला नैराश्य वाटू शकेल. पण फक्त तुम्हाला असंच असेल असं नाही, काही जणांना तुमच्यापैकी वेगळी भावना असेल, आणि ही वेगळी भावना काय असेल, तर काही जणांना सगळ्यात प्रमुख भावना जाणवेल ती आहे उत्सुकता. उत्सुकता किती जणांना वाटू शकेल, उत्सुकता कशाची, तर त्या लोकांना हे पाहिलं पाहिजे असेल की हे केळ्याचं साल असं टाकलं कुणी, ते मला बघायचंय, ते शोधून काढायचंय, आणि मला खात्री आहे की बहुतेक मॉर्निंग वॉक झाल्यानेच ते टाकलं असणार. म्हणजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून पहिली गोष्टी असेल की हे केलं कुणी, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल.
आणि त्यामुळे ते शोधून काढायला पाहिजे. मग जे बाकी मॉर्निंग वॉकला जातात त्यांना मी फोन करू का, मग ज्या माणसाला उत्सुकता सुद्धा असते की तो फोन करून माझ्या आधी कोण होतं किंवा आधी कोण केलं खात रस्त्यावरनं चाललं होतं हे शोधून काढण्याच्या मागे लागेल. तर तुमच्यापैकी काही जणांना अशी उत्सुकता वाटू शकेल, काही जणांना असंही वाटेल की काही जणांना खेद वाटेल किंवा दुःख वाटेल की अरे मी आतापर्यंत सगळे जे माझे प्लॅन होते ते आता काही होऊ शकणार नाही, नेमकं आता हे काहीतरी दुःख निघालं माझं. मग ती व्यक्ती हा विचार करते की आता मी काहीतरी दुसरा प्लॅन करू का, मी काय आता मग ते जे माझ्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या मी कशा पूर्ण करू, याचा काही वेळेला ती व्यक्ती विचार करते. आता असंही असू शकेल बघा की काही जणांना तुमच्यापैकी आनंदही वाटू शकेल. आता आपल्याला असं वाटेल की अशा परिस्थितीत आनंद कसा वाटेल, की काही जणांना असंही वाटेल की बरं तर बरं त्याच्यामध्ये मला निदान हात तरी माझे नीट आहेत, मी हाताने तरी काही कामं करू शकतो, त्याच्यामुळे आनंद वाटू शकतो. किंवा काही जणांना असं वाटेल की आता मी निदान माझ्या जॉबमध्ये सांगू शकेल की मला आता बरं नाहीये, किंवा आता मला असेल तेव्हा निदान त्या कामातून तरी तात्पुरती सुटका झाली, त्याच्यामुळे तोही आनंद वाटू शकेल. आणि असं असेल की काही जणांना तुमच्यापैकी असेही काही जण असतील की त्यांना कुठलीच विशेष भावना वाटणार नाही, असंही असू शकेल की काहीच वाटणार नाही. म्हणजे आता काय काहीच वाटणार नाही इन द सेन्स आता हे नेहमीच चालू असतं किंवा आपल्याला म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ असं थोडस काहीतरी होतं त्याच्यामुळे काही नाही आपल्याला झालं तर ते करून त्या तुम्ही पुढे जा. तर अशा वेगवेगळ्या भावना तुम्हाला वाटतील आणि मला खात्री आहे की केवळ एवढ्याच भावना नाही आहेत, त्याच्यापेक्षा खूप जास्त भावना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या डेफिनेटली वाटतील. पण आपण आता इतक्याच भावनांवर थांबायचं आहे, या फक्त उदाहरणादाखल घेतलेल्या भावना आहेत आणि ह्याच्यापेक्षा नक्की जास्त भावना असतील. पण आपल्याला आता ह्या ज्या भावना आहेत या भावनांच्या साठी आपल्याला ह्या सगळ्या भावनांना आपण अक्षर आपण एक अक्षराने आपण संबोधणार आहोत. आणि तुम्ही बघा अबकड ई हे जे सूत्र आहे त्याच्यामधलं हे जे अक्षर आहे कुठलं अक्षर आहे क, तर ह्या ज्या सगळ्या भावना आहेत या भावनांना आपण क ह्या अक्षराने संबोधणार आहोत. ह्या सगळ्या ज्या भावना आणि त्या भावनांच्या हॅलो हॅलो माझं मी पूर्ण ऑडिबल आहे ना, ऑडिबल आहात बाकीच्या आपापले ऑडिओ व्हिडिओ करा. ओके मी कंटिन्यू करू का? हो करा करा. तर आता ह्या ज्या भावना आहेत त्यांना आपण क या अक्षराने संबोधणार आहोत आणि त्यांना आपण बघत आहात इकडे आपण त्याला क म्हणणार आहोत. क म्हणजे भावना आणि भावनेच्या नुसार आपण जे वर्तन करतो त्याला आपण क म्हणतोय. आता पण अबकडई सूत्रातलं बघा पहिलं जे अक्षर आहे ते आहे अ म्हणजेच घटना. आता घटना काय घडलेली आहे इकडे, तर आपण पाय घसरून पडलेलो आहोत ही घटना घडलेली आहे आणि या घटनेला आपण अ या अक्षराने संबोधणार आहोत. म्हणजे अबकडई सूत्रातलं अ आणि क काय आहे ते मी आपल्याला त्यापुढे मांडलं आहे. आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे की आता बघा की आपले आपण नेहमी काय समजत असतो, आपण काय समजतो की आपल्या तणावाचं कारण काय आहे, आपल्याला का तणाव येतो, तणावाचं कारण काय आहे असं आपण समजत असतो. तर आता असं बघा आपण नेहमी असं म्हणतो की मला जेव्हा भावना जाणवते किंवा तणाव जाणवतो तेव्हा काहीतरी माझ्या बाहेरच्या वातावरणात घडतं आणि ते घडणं हे माझ्या तणावाचं कारण आहे. म्हणजेच आपण बाहेरच्या जीवनात घडलेली घटना ही माझ्या तणावाचं कारण आहे असं समजतो. आता ह्याच उदाहरणात बघा आपण ह्या उदाहरणात असं म्हणू शकतो की आपण जेव्हा म्हणतो तेव्हा की मला चिंता वाटली, आपण म्हणतो की चिंता का वाटली कारण मी घसरून पडलो किंवा घसरून मी पडले त्यामुळे मला खूप चिंता वाटली. म्हणजे आपण काय समजतो तर माझ्या चिंतेचं कारण काय आहे, तर मी घसरून पडल्यामुळे मला चिंता वाटली. याचाच अर्थ माझ्या चिंतेचं कारण ही बाह्य जगात घडलेली एखादी घटना आहे. आता आपण बघितलं आहे अ आणि क आपण कशाला म्हणतो, म्हणजेच आपण असं म्हणतो की क च कारण काय आहे, तर क च कारण अ आहे असं आपण समजत असतो. म्हणजे अ हे क च कारण आहे असं समजतो. मला चिंता का वाटली, मला एवढी का मी गर्भगणित झाले कारण मी घसरून पडलो. आता असं बघा ही आपली सर्वसामान्य समजूत असते की अशी घटना घडल्यानंतर त्या घटना आपल्या चिंतेचं कारण आहे. आता आपण ही सर्वसामान्य समजूत जी आहे ती आपण तपासून बघायची आहे.
आता असं बघा, आपली जी समजूत आहे की अ हे कचं कारण आहे, म्हणजे कचं क कशामुळे घडतं तर अमुळे घडतं, ही समजूत आपल्याला तपासून बघायची आहे. तर आता असं बघा की लक्षात घ्या की जर का आपण ती घटना घडल्यामुळे, म्हणजे मी खसरून पडणं हे जर माझ्या चिंतेचं कारण असेल, तर जे जे ज्या ज्या व्यक्ती त्या सारख्याच परिस्थितीतून जात असतील, ज्या व्यक्ती सगळ्या व्यक्ती मॉर्निंग वॉकला जाताना माझ्यासारख्याच घसरून पडल्या असतील, त्या सगळ्यांनाच एकच भावना जाणवायला पाहिजे आणि ती म्हणजे चिंता. जर घसरून पडणं हे माझ्या चिंतेचं कारण असेल, तर जे जे त्या समान परिस्थितीतून जात आहेत त्या सगळ्यांना समान भावना वाटायला पाहिजे आणि ती म्हणजे चिंता. पण आताच आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा की तुम्ही त्याच परिस्थितीतून जात आहात, समान परिस्थितीतून जात आहात आणि तुम्हाला कुठच्या भावना वाटतील. आणि तुम्ही असं बघा, समान परिस्थितीतून जात असूनही तुम्हाला सगळ्यांनाच काही चिंता नाही वाटली, सगळ्यांना वेगवेगळ्या भावना वाटल्या. काहींना राग आला, काहींना आत्मकरुणा वाटली, काहींना नैराश्य वाटलं, काहींना तर आनंद झाला, काहींना काहीच वाटलं नाही. मग असं का घडलं? जर का त्या घटनेमुळे ही भावना निर्माण झाली असती, घसरून पडल्यामुळे, घसरून पडणं हे जर माझ्या चिंतेचं कारण असेल, तर जे जे घसरून पडले त्या सगळ्यांना चिंता वाटायला पाहिजे, पण तशी वाटली नाही. याचा अर्थ आपण काय काढू शकतो? तर याचा अर्थ असा की आपली जी समजूत असते की अ हे कचं कारण आहे, किंवा घटना माझ्या मनामध्ये एखादी भावना निर्माण करते, हे जे कारण आहे किंवा ही जी समजूत आहे तीच बरोबर नाहीये, तर ती मला तपासून घेतली पाहिजे. जर ती समजूत योग्य असेल तर ती घटना घडल्यानंतर सर्वांना, सगळ्याच्या सगळ्यांना एकच भावना वाटायला पाहिजे, पण तशी ती वाटली नाहीये. याचा अर्थ मला माझी समजूत तपासून बघायला पाहिजे. आणि आपण जर समजूत तपासून बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की ती जर घटना घडली, त्या घटनेमुळे ती भावना निर्माण झाली असती, तर सगळ्यांना समान भावना निर्माण झाल्या नाहीत. याचा अर्थ अ हे कचं कारण नाहीये. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली कचं कारण किंवा भावनांचं कारण हे काहीतरी वेगळं आहे. मग आता हे कुठचं कारण आहे? तर आपण असं बघूया, अ आणि कच्या मध्ये जे अक्षर येतं, जे अबकडं ई सूत्राचं अक्षर आहे, ते अक्षर आपण आता बघायचं आहे. आणि हे अक्षर हे आपल्या तणावाचं मुख्य कारण आहे. आता असं बघा, हे अक्षर आहे ते आहे व, म्हणजे दृष्टिकोन. आता दृष्टिकोन ह्याचा अर्थ काय? तर दृष्टिकोन ह्याचा अर्थ असा की ती जी घटना घडली आहे त्या घटनेचा तुम्ही काय अर्थ लावता, तो अर्थ म्हणजे दृष्टिकोन. त्यालाच आपण ब या नावाने, या अक्षराने आपण संबोधत आहोत. ती घटना जी घडलेली असते त्या घटनेचा आपण लावलेला अर्थ, आपण त्या कुठल्या दृष्टिकोनातून ती घटना बघतो, त्याला आपण ब म्हणतोय. याचाच अर्थ ती घटना समान असली तरी तुम्ही सगळ्यांनी त्या घटनेचा लावलेला अर्थ हा वेगवेगळा होता आणि त्याच्यामुळे भावना वेगवेगळ्या निर्माण झाल्या. घटना समान होती पण वेगळेपणा कशात होता? तर वेगळेपणा दृष्टिकोनात होता, वेगळेपणा तुम्ही लावलेल्या अर्थात होता आणि म्हणून आपल्या ज्या भावना आहेत त्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. याचाच अर्थ की अ हे कचं कारण नाहीये, तर कचं कारण, कचं खरं कारण आहे ब, म्हणजे दृष्टिकोन. अ तस आपल्याला प्रवृत्त करत असेल, अ आपल्याला तसं वाटण्यासाठी ढकलत असेल, पण मुख्यतः आपल्याला जी भावना जाणवते त्या जाणवणाऱ्या भावनेचं मुख्य कारण आहे ब. आता समजा मी तुम्हाला असं सांगितलं की कचं मुख्य कारण हे अ नाहीये तर ते ब आहे, तर याच्यातून आपण काय बोध घेऊ शकतो किंवा आपण कुठचा धडा घेऊ शकतो, आपण काय बोध घेऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि तो जो बोध आहे, तो जो आपल्याला धडा आहे, तो धडा आहे की घटना तणाव निर्माण करत नाही. हा अतिशय महत्वाचा असा बोध आहे की घटना तणाव निर्माण करत नाही. त्या घटनेमध्ये अशी शक्ती नाहीये किंवा त्या घटना मध्ये स्वतःमध्ये अशी कुठली तरी शक्ती नाही की ती आपल्यामध्ये भावना निर्माण करेल. आपण जेव्हा घसरून पडलो ही एक न्यूट्रल गोष्ट आहे किंवा ही तटस्थ गोष्ट आहे,
त्याच्यामध्ये आपसुकच अशी शक्ती नाही की आपल्यामध्ये चिंता निर्माण होईल, राग निर्माण होईल. घटना तणाव निर्माण करत नाही, ती घटना आपल्या मनात भावना निर्माण करत नाही. त्या भावना आपल्या आपण निर्माण करत असतो. आपण आपल्याला वाटत असतं की कुठच्या भावना आपण निर्माण करायच्या. घटनेमध्ये तेवढं सामर्थ्य नसतं की ते आपल्यामध्ये भावना निर्माण करते. आणि त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, आपली भावना आपण निर्माण करत असतो. आपली भावना आपण निर्माण करू शकतो, आपण ती निवडू शकतो, आपण ती बदलूही शकतो आणि त्याचं आपण नियंत्रणही करू शकतो. भावनांचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, भावनांचं स्वातंत्र्य घटनेकडे नाहीये. आपण ठरवू शकतो की आपल्याला कुठची भावना आपण आपल्याला जाणवायला हवी. आपण हे ठरवू शकतो की आपण आनंदी राहू, दुःखी राहू, चिडचिडलेले राहू का आपण निराश राहू, हे आपण स्वतः ठरवू शकतो. त्याचं स्वातंत्र्य घटनेकडे नाहीये. बाह्य जगात घडलेली घटना किंवा इतर व्यक्ती आपल्याला तसं वाटण्यासाठी फार तर प्रवृत्त करू शकते, आपल्याला तसं वाटण्याकडे ढकलू शकते. पण शेवटी आपण कुठची भावना आपण स्वतःला वाटून घ्यायची आहे हे आपणच ठरवू शकतो आणि ते स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे. आपण नीतीच्या हातातली कळसूत्री बाहुली नाही होत की जशी घटना घडेल तशी आपली भावना निर्माण होणार. त्याच्यामुळे आपल्या भावनांचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. आपण ठरवू शकतो की आपल्या मनामध्ये आपण कुठची भावना निर्माण करायची आहे आणि त्यामुळे तणाव घटना निर्माण करत नाही तर आपला दृष्टिकोन तणाव निर्माण करतो. आणि हे आपण असं म्हणू शकतो की हा विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा एक पायाभूत असा सिद्धांत आहे की आपल्या भावनांचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, ते घटनेमध्ये नाही. घटना तुमची भावना ठरवू शकत नाही, परिस्थिती किंवा इतर व्यक्ती तुमची भावना ठरवू शकत नाही. आणि जेव्हा हा जो सिद्धांत आहे तो डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी मांडला, 1955 साली त्यांनी हा सिद्धांत मांडला. आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की मानसोपचार शास्त्रात एक चळवळ आली, त्याला आपण बोधात्मक मानसशास्त्राची चळवळ म्हणतो. आणि ही जी चळवळ होती म्हणजे ह्याने एक खूप मोठं एक आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बदल झाला. का झाला त्याच्यामध्ये, काही चळवळ निर्माण झाली? कारण असं बघा की हा क्रांतिकारी सिद्धांत होता. क्रांतिकारी का? तर हा सिद्धांत तुम्हाला सक्रिय करतो, तुम्हाला निष्क्रिय करत नाही. कारण असं बघा, जर आपण असं मानत असू की माझ्या भावना किंवा माझा तणाव हा घटनेमुळे निर्माण झाला आहे तर आपण निष्क्रिय होतो. कारण आपण काय विचार करतो की माझा तणाव मी कधी बदलू शकेन, तो तणाव कमी कधी होईल, जर घटना बदलली तर होईल. म्हणजे आपण घटना बदलण्याची एक निष्क्रियपणे वाट बघत बसतो. जर आपण असं समजत असू की माझा तणाव हा घटनेने निर्माण केला आहे, म्हणजेच आपण असं समजत असू की कचं कारण अ आहे. पण विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र सांगतं की कचं कारण अ नाहीये तर ते ब आहे. म्हणजेच घटना तशीच राहिली तरी सुद्धा आपण त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करून आपण आपला तणाव हा आपण कमी करू शकतो. त्यासाठी आपल्याला घटनेवर अवलंबून राहायची गरज नाहीये. आणि त्यामुळे हा एक असा क्रांतिकारी सिद्धांत असल्यामुळे त्या सिद्धांतामधून एक चळवळ निर्माण झाली. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सक्रिय करणारा हा सिद्धांत मानला गेला. आणि म्हणूनच अल्बर्ट एलिस यांनी जी जो विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा सिद्धांत मांडलेला आहे तो तुम्हाला स्वतंत्र करतो, तो तुम्हाला स्वतंत्रता शिकवतो, तुम्हाला भावनांच्या दृष्टीने स्वावलंबी करतो. अल्बर्ट एलिस म्हणतात, यू कॅन बी आयदर कॅप्टिव ऑर कॅप्टन ऑफ युअर थॉट्स. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांचे एकतर कप्तान असू शकता किंवा कैदी असू शकता. आता कप्तान व्हायचं का कैदी व्हायचं हे तुमच्यावर स्वतःवर अवलंबून आहे. त्यांचं एक सुवचन आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की जो आपण असं म्हणू शकतो की विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा एक सारांश आपण त्याच्यामध्ये आहे. ते असं म्हणतात, माझं आयुष्य एक सागरात भरकटणारा लाकडी ओनका नाहीये तर ते शीड असलेलं जहाज आहे. आता या दोन मधला फरक आपल्याला नक्कीच माहिती असेल की सागरात भरकटणारा आपलो जो लाकडी ओनका असतो त्याच्यावर तो स्वतंत्र नसतो, तो पूर्णपणे बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो की लाटा कशा असतात, वारा कसा असतो वगैरे गोष्टींवर. पण शीड असलेलं जहाज आहे ते मात्र स्वावलंबी असतं, ते स्वतंत्र असतं, ते ठरवू शकतं की ते कुठे जाणार आहे, ते ठरवू शकतं की त्याची दिशा काय आहे आणि ती दिशा कदाचित वाऱ्याच्या दिशेपेक्षा वेगळीही असू शकते. अल्बर्ट एलिस म्हणतात,
की तुम्ही तुमच्या भावनांचं स्वातंत्र्य स्वतःकडे घ्या. ते घटनेवर ठरवू नका, ते इतरांवर ठेवू नका. तुमच्या भावना तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या आहेत, तुम्ही त्या निर्माण करू शकता आणि त्या बदलूही शकता. तुम्ही त्याच्या त्या नियंत्रित करू शकता, तुम्ही निवडू शकता भावना. तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे की घटनामुळे तशाच्या तशा भावना निर्माण होतील, कारण तुमच्या भावना म्हणजे क्षीर असलेला जहाज आहे. त्यांना तुम्ही मार्ग त्यांना दर तुम्ही त्या हव्या त्या दिशेला तुम्ही ते वळवू शकता, त्यांना त्या तुमच्या भावनांना योग्य वळण लावू शकता. आणि म्हणून हा सिद्धांत विवेकभिष्ट मानसोपचार शास्त्राचा एक महत्वाचा सिद्धांत आहे असं आपण म्हणू शकतो. आता याचाच अर्थ असा, आपण कसं आपल्या भावनांना वळण लावणार, आपल्या भावना आपण कशा बदलणार, कशा नियंत्रित करणार, तर ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या दृष्टिकोनावर काम करायला लागेल. त्यामुळे दृष्टिकोन हे आपले विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात खूप महत्वाचे आहे. दृष्टिकोन म्हणजे आपण ज्याला ब हे अक्षर म्हणतो, म्हणजे आता तुम्ही असं बघा की ब हे अक्षर जे आहे ते म्हणजे दृष्टिकोन. आता दृष्टिकोन आपल्याला बघायचा आहे की ते कसे व्यक्त होतात. दृष्टिकोन हे दोन मार्गाने व्यक्त होतात. पहिला जो मार्ग आहे तो आहे स्वगत बोलणं आणि दुसरा आहे प्रतिमा. दृष्टिकोन व्यक्त कसे होतात याचा अर्थ असा की आपल्या सगळ्यांमध्ये कुठले ना कुठले दृष्टिकोन असतात, पण ते दृष्टिकोनाचं प्रगटीकरण काही गोष्टींनी होत असतं आणि त्या प्रगटीकरणाचे हे मार्ग आहेत, एक म्हणजे स्वगत बोलणं आणि दुसरं प्रतिमा. याचाच अर्थ की या दोन मार्ग आपण जर बघितले, ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या तर आपला दृष्टिकोन काय आहे ते आपल्याला समजू शकतं. उदाहरणार्थ आता पहिलं बघा स्वगत बोलणं. स्वगत बोलणं ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो हे अखंड चालू असतं. आपल्या सगळ्यांमध्ये सतत स्वगत बोलणं आपलं चालू असतं की आता आता सुद्धा उदाहरणार्थ मी बोलते तुम्ही ऐकत आहात, पण तुम्ही ऐकत असताना पण त्या ऐकण्याच्या बरोबर तुमचं तुम्ही काहीतरी स्वतःशी बोलत आहात, तुम्ही स्वगत बोलत आहात आणि सतत हे बोलणं चालू आहे. म्हणजे असं असा अजिबात म्हणजे कालावधी नाहीये की जिथे तुम्ही बोलत नाही आहात किंवा आपण बोलत नाही, हे आपण अखंडपणे बोलत असतो. आणि हे कशा दृष्टीने बोलत असतो, तर आपले जे दृष्टिकोन असतात त्याप्रमाणे बोलत असतो. तर तुमच्यापैकी काही जण माझं ऐकत असाल त्याचबरोबर बोलत असाल स्वतःशी, की तुम्ही कदाचित असं बघत असाल की ते तुम्हाला लागू पडतं का ते बघत असाल. काही जण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ते उदाहरण तुमच्या बाबतीत जर तसं घडलं असेल तर तुम्ही ते लावून बघत असाल. काही जण तुम्ही असाही विचार करत असाल की आता हे सेशन कधी संपणार, ऑलरेडी एवढा उशीर झालाय. म्हणजे तुम्ही काही तुमच्या काही जणांचं स्वगत बोलणं काही जणांचं वर्तमान काळातलं असेल, काही जणांचं भूतकाळातलं असेल किंवा काहींचं भविष्यातलं असेल, पण हे जे स्वगत बोलत असतो आपण ते आपल्या दृष्टिकोनानुसार बोलत असतो. आणि हा दृष्टिकोन म्हणूनच आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. आता उदाहरणार्थ जर आपलं जे उदाहरण होतं की तुम्ही घसरून पडला आहात, तुमचा दृष्टिकोन जर म्हणजे तुम्ही जेव्हा घाबरलेला असतात तेव्हा तुमचं स्वगत बोलणं जे असतं ते चिंतित स्वरूपाचं असतं किंवा तुम्ही सगळे घाबरण्याचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर स्वगत बोलण्याबरोबर आपण काही प्रतिमा बघत असतो. प्रतिमा म्हणजे काय, तर आपण काही चित्र बघतो. आता उदाहरणार्थ की मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की आपण खेळाच्या सालीपर्यंत घसरून पडलो, तर तुम्ही कदाचित तसं पडला नसालही पण तुम्ही लगेच तुमच्या पुढे काही चित्र उभं राहिलं, काही प्रतिमा निर्माण झाली. याचाच अर्थ की आपला दृष्टिकोन हा स्वगत बोलण्यातून आणि प्रतिमेतून व्यक्त होतो. आपण कशा प्रकारचे चित्र बघतो, तर जसा आपला दृष्टिकोन असतो. म्हणजे आपल्याला चिंता वाटत असेल तर आपण सगळं एकदम पुढच्या गोष्टी बघतो की आपण हॉस्पिटलाइज झालोय, आपल्याला सगळ्या टेस्टिंग चालू आहे, म्हणजे अशा प्रकारची प्रतिमा बघतो. याचाच अर्थ स्वगत बोलणं आणि प्रतिमा या दोन मार्गांद्वारे आपण आपला दृष्टिकोन हा व्यक्त करत असतो. आणि त्यामुळे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात दृष्टिकोनाला अतिशय महत्व आहे किंवा त्याला खूप म्हणजे आपण त्याला म्हणू की तो खूप महत्वाचा असा एक टप्पा आहे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात. आता आपल्याला परत बघायचं आहे की हे दृष्टिकोन जे आहेत ते काय प्रकारचे दृष्टिकोन असतात. आपण असं जर म्हटलं की सगळेच्या सगळे दृष्टिकोन जे आपल्या मनामध्ये आहेत ते सगळेच आपल्याला आपल्याला चिंतित करतात का किंवा काही अस्वस्थता निर्माण करतात का, तर हे आपल्याला बघण्यासाठी आपण हे बघायचं आहे की कुठले दृष्टिकोन असे आपल्याला चिंतित करतात. तर दृष्टिकोनांचे एक मुख्यतः आपण ढोबळमानाने आपण काही प्रकार करू शकतो.
आणि हे जे प्रकार आहेत ते आपण आता बघूया. ते कुठचे प्रकार आहेत? आता दृष्टिकोनाचे हे दोन प्रकार आहेत. पहिला जो आहे तो तुम्ही बघताय आहात, तो आहे अविवेकी दृष्टिकोन, आणि दुसरा जो आहे तो आहे विवेकी दृष्टिकोन. अविवेकी दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला तणावग्रस्त करतो, आणि विवेकी दृष्टिकोन आहे तो आपल्याला तणावमुक्त करतो. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे? कुठच्या दृष्टिकोनाला आपण विवेकी म्हणू, कुठच्या दृष्टिकोनाला अविवेकी म्हणू? तर ह्याच्यामध्ये मुख्य असा एक आपण निकष लावू शकतो, ते म्हणजे जो दृष्टिकोन वस्तुस्थितीवर आधारलेला आहे, जो दृष्टिकोन वास्तवावर आधारलेला आहे, त्याला आपण विवेकी दृष्टिकोन म्हणतो. आणि तुम्ही असं बघा की जेव्हा आपण वास्तवावर आधारलेला, जेव्हा आपण वस्तुस्थितीवर आधारलेला विचार करत असतो, म्हणजे विवेकी दृष्टिकोनाने आपण विचार करत असतो, तेव्हा आपल्याला तणाव येत नाही. पण आपल्याला तणाव कधी येतो? जर आपल्या मनातला दृष्टिकोन हा अविवेकी असेल, म्हणजे आपण वस्तुस्थितीपासून खूप दूर गेलो असू, किंवा आपल्याला आपण वास्तव विचार करत नसू, आपण वास्तवापासून फारकत घेणार काही करत असू, तर आपण तणावग्रस्त होतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा तणाव येतो तेव्हा त्याच्या पाठी अविवेकी दृष्टिकोन असतो, त्याच्यामध्ये विवेकी दृष्टिकोन नसतो. तर विवेकी दृष्टिकोन तणाव निर्माण करत नाही. तर तणावाचं मूळ कारण जे आहे ते अविवेकी दृष्टिकोन आहे. तर असे जर अविवेकी दृष्टिकोन असतील तर आपल्याला तणाव येऊ शकतो. त्याच्यामुळे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात काय सांगितलं जातं? जर तुम्हाला तणाव येत असेल तर त्याच्या पाठी असलेला अविवेकी दृष्टिकोन आपण शोधून काढला पाहिजे, आणि तो दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याच्या जागी जर आपण विवेकी दृष्टिकोनाची प्रतिष्ठापना केली तर आपण आपली तणावापासून सुटका होऊ शकते. कारण जेव्हा जेव्हा तणाव येतो तेव्हा कुठला ना कुठला अविवेकी दृष्टिकोन त्याच्या पाठी असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला तणाव येत असतो. त्यामुळे विवेकी दृष्टी विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रामध्ये हा जो विवेकी दृष्टिकोन आहे तो अतिशय महत्वाचा आहे, आणि तो आपण तो त्याच्या पुढची म्हणजे त्याच्या पुढचा एक टप्पा असा आहे विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात, की जर आपल्याला तणाव येतोय किंवा आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या भावना येत आहेत तर त्याच्या पाठी जो काही अविवेकी दृष्टिकोन आहे तो शोधायचा, आणि त्याच्या जागी विवेकी दृष्टिकोनाची प्रतिष्ठापना करायची. हा एक महत्वाचा टप्पा विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रात आहे. आणि तो कसा करायचा? आता प्रश्न असा आहे की अविवेकी दृष्टिकोन आहे तो शोधायचा कसा? तर तो शोधण्याचा जो मार्ग आहे तो आहे, आपण आताच बघितला, तो आहे स्वगत बोलणं, म्हणजे सेल्फ टॉक. आपण जे मी म्हटलं की आपण स्वतःशी कसं बोलत असतो तर आपल्या दृष्टिकोनानुसार बोलत असतो, आणि त्याच्यामुळे आपण जर स्वगत बोलण्याची पाहणी केली तर आपल्याला समजू शकेल की आपल्या मनामध्ये कुठचा दृष्टिकोन आहे, आणि तो दृष्टिकोनानुसार आपण त्याच्यावर काम करू शकू, आणि तो दृष्टिकोन बदलून आपण विवेकी दृष्टिकोन घालू शकतो. पुढे जाण्याच्या आधी मला फक्त अनुराधा मॅडम मला विचारायचं आहे की मी अजून 10 मिनिटं घेऊ शकते का, कारण ऑलरेडी 5:30 झाले आहेत. पण किती वेळ आहे माझ्या हातामध्ये मला सांगू शकाल का? तुम्ही अगदी घेऊ शकता 10-15 मिनिटं, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, थँक्यू. तर आता आपल्याला एक बघायचं आहे की ह्याच्या पुढे आपल्याला जर अविवेकी दृष्टिकोन आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की त्याच्यासाठी आपल्या स्वगत बोलण्याची आपल्याला उलट तपासणी घ्यायला पाहिजे. म्हणजे स्वगत बोलण्यातून आपल्याला दृष्टिकोन करू शकतात, आणि ते आपल्याला कळले तर त्याच्या जागी आपण विवेकी दृष्टिकोनांची प्रतिष्ठापना करू शकतो, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. पण आपल्याला हे बघायचं आहे की ते आपण कसे हुडकून काढणार, आणि मुख्य म्हणजे आपल्याला समजा ते दृष्टिकोन कळले तरी सुद्धा इतकं साधं नाहीये की हे दृष्टिकोन कळले किंवा आपलं स्वगत बोलणं की आपण असं ओव्हरनाईट आपण चेंज करू शकतो, किंवा असं आपण म्हणू शकतो की आता आपण असं आहे आता उद्यापासून आपण विवेकी बोलू, असं इतकं ते साधं नसतं. का नसतं? कारण आपण जर स्वतःशी अविवेकी बोलत असू, आपला जर आपलं स्वगत बोलणं अविवेकी असेल तर आपण ते इतकी वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये मुरलेलं असतं, आणि ते आपण सतत बोलत असल्यामुळे आपण त्याला रिएन्फोर्स पण केलं असतं, त्यामुळे ते इतक्या सहजासहजी बदलता येत नाही.
त्याच्यासाठी एक विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रामध्ये एक मार्ग सुचवला आहे आणि तो जो मार्ग आहे तो अबकड ई या सूत्रातला त्याला आपण नाव देतोय ड. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला स्वगत बोलण्याची उलट तपासणी करायला पाहिजे. उलट तपासणीला आपण म्हणू शकतो आपण डिस्प्युटेशन केलं पाहिजे, त्याची छाननी केली पाहिजे. आपण जे स्वतःशी बोलतो त्या उलट तपासणीतून आपण स्वतःला वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत, आपण त्यांना चॅलेंज केलं पाहिजे, त्यांना आव्हान दिलं पाहिजे. आणि ते कशाच्या आधारे आपण मनात बोलतो आहे तो आधारावर आपण प्रश्न विचारले पाहिजेत. थोडक्यात आपण प्रश्नांनी हल्ला केला पाहिजे आपल्या स्वगत बोलण्यावर. आणि ते आपल्याला जर ते अविवेकी असतील तर ते मुळापासून उपटून काढले पाहिजेत आणि मग त्याच्या जागी आपण विवेकी विचार किंवा विवेकी दृष्टिकोन घालू शकतो. पण त्याच्यासाठी हा जो ड टप्पा आहे की आपल्या स्वगत बोलण्याची उलट तपासणी करणं, हा फार अतिशय महत्वाचा असा टप्पा आहे. आता ह्या टप्प्यावर आपण स्वतःला अनेक प्रश्न विचारतो, स्वतःला आव्हान करतो, आपल्या प्रश्न किती पुराव्यावर टिकून आहेत याची आपण छाननी करतो. तर हा जो टप्पा आहे तो आपल्याला ही छाननी करायला शिकवतो. आता आपण ही कशी करायची हे आपण थोडक्यात बघायचं आहे. आता तुम्ही परत मी आधीचाच प्रसंग घेते आहे की जेव्हा आता तुम्ही असं बघा की तुम्ही पडलात आणि तुम्हाला अनेक अशा वेगवेगळ्या अस्वस्थ कारक भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्या आहेत आणि अशा वेळेला तुमच्या मनात कुठची कुठची आपल्या मनात वाक्य येतात, आपण काय काय स्वगत बोलतो. तर खूप गोष्टी आपण स्वगत बोलत असतो की मला खात्री आहे की अगदी भरपूर वेगवेगळी वाक्य तुमच्या मनामध्ये आलेली असतील, पण आपल्याला ती सगळी घेणं आता शक्य नाहीये. तर आपण एक थोडक्यात आपण बघूया की आपण काय बोलतो मनाशी आणि ते किती ते खरंच विवेकी आहे का अविवेकी आहे तर ते आपण बघणार आहोत. असं जेव्हा घडतं तेव्हा आपल्या पहिल्यांदा आपल्या मनामध्ये आपण काय म्हणतो, बाप रे किती भयंकर. आता परत हे बघा वाक्य, हे स्वगत वाक्य आहे, याच्यामध्ये जे मी लाल अक्षरात केलं आहे बापरे आणि भयंकर याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला असं समजेल की हे जे तीन शब्द आहेत ते वस्तुस्थितीपासून दूर गेलेले शब्द आहेत. आपण काय करतो, आपण ती परिस्थितीला एकदम भयंकर समजतो. म्हणजे त्या परिस्थितीची जी व्याप्ती आहे किंवा ती जी परिस्थिती आहे त्याची व्याप्ती आपण विनाकारण फुगवून ठेवतो आणि आपण तिला एकदम भयंकर असं 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 विशेषण देतो. आता असं बघा की आपण जर असं म्हटलं की बाप रे भयंकर तर ह्याचा अर्थ काय होईल, आपल्याला वाटेल ही अतिशय म्हणजे अगदी टोकाची अशी वाईट घटना आहे. आणि त्या घटनेमुळे अशा प्रकारे आपण वास्तव बोलल्यामुळे आपली चिंता अजून दुपटीने वाढेल. तर आता बघा तुम्ही की ही घटना निश्चितच गैरसोयीची आहे असं आपण म्हणू शकतो. ही काही चांगली घटना घडलेली नाही की आपण मॉर्निंग वॉक करत असताना पडलो आहोत. पण तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत की खरंच ही इतकी भयंकर आहे, इतकी त्यांना म्हणजे अगदी आपण म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की अगदी आभाळ कोसळलं आहे या घटनेमुळे, इतकी एंड ऑफ द वर्ल्ड आहे, इतकी भयंकर घटना आहे की ह्याच्यापेक्षा अजून कितीतरी भयंकर घटना असू शकतात. म्हणजे आपण जे स्वतःशी बोलतो आणि त्या घटनेचं भयंकरीकरण करतो, त्या भयंकरीकरण केल्यामुळेच आपल्याला अनेक भावना जाणवतात. तर ह्याच्या ऐवजी आपण जर असे खडसून खडसून स्वतःला प्रश्न विचारले तर आपल्याला हे समजू शकेल की आपलं हे जे आपण स्वतःशी जे बोलतो त्या बोलण्यामुळे माझी चिंता दुपटीने वाढली आहे. हे बोलणं मी जर बदललं की आपण असं म्हणू शकतो की ही चिंता ही घटना काही निश्चितच गैरसोयीची आहे पण इतकी पण भयंकर नाही की म्हणजे मला काहीच करता येणार नाही किंवा मी अगदी मृत्यूशय्येवर आहे, इतकी काही भयंकर घटना घडलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे हे आपण अशा प्रकारे बोलण्याची उलट तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. आता बघा आपण एक दुसरं वाक्य याच्यामध्ये लिहूया. हे आपण अनेक वेळा घडतो, याच घटनेत नाही अनेक वेळा आपण म्हणतो की असं घडायलाच नको होतं. आता असं बघा मी जो च आहे तो च मी लाल अक्षरात घेतला आहे कारण परत हा जो च आहे तो आपल्याला हे दर्शवतो की हे सुद्धा स्वतःचं जे बोलणं होतं ते वस्तुस्थितीपासून दूर गेलेलं आहे. का बरं असं आहे वस्तुस्थितीपासून दूर गेलेलं, तर असं बघा की आपण ते हे जे म्हणतो की असं घडायलाच नको होतं हे कधी म्हणतो, तर ती घटना घडून गेल्यावर म्हणतो. याचा अर्थ ऑलरेडी जी घटना घडून गेली आहे तिचा आपण स्वीकारच करत नाही आणि घटना घडून गेल्यानंतर म्हणतो की तसं घडायलाच नको होतं. याचाच अर्थ हे वस्तुस्थितीपासून दूर गेलेलं बोलणं आहे म्हणजे आपण वास्तवाचा स्वीकार करत नाही.
आणि दुसरं आहे याच्यामध्ये मुख्य महत्वाचं कारण की आपण जेव्हा असं म्हणतो असं घडायलाच नको होतं. म्हणजे आपण जसं ते आपण असं म्हणतो की ही जी गोष्ट आहे ती अशी घडताच कामा नये किंवा घडायलाच नको. म्हणजे आपण एक ऑर्डर देतोय किंवा आपण एक ठाम विधान करतोय किंवा आपण असं म्हणतोय की असं काहीतरी घडलंच पाहिजे किंवा घडलं नाहीच पाहिजे. तुम्ही मनाशी असं विचार करायला पाहिजे किंवा असं विचारलं पाहिजे असं सांगणारी मी कोण आहे, असं सांगणारा मी कोण आहे, मी असा सृष्टीचा नियंता आहे की काय घडावं आणि काय नाही हे मी माझ्या इच्छेप्रमाणे ठरवू शकेन. म्हणजे मला अशी कुठची शक्ती आहे का की मी ठरवू शकेन की काय घडायला पाहिजे आणि काय नाही. फार फार तर मी असं म्हणू शकेन की असं घडलं नसतं तर बरं पण घडायलाच नको. म्हणजे आपण त्याच्यामध्ये कंपल्शन आणतोय, त्याच्यामध्ये एक आपण त्याला अनिवार्य अशी एक गोष्ट करतोय आणि अशी अनिवार्य गोष्ट करण्यासाठी ते असं करण्याचे अधिकार मला कुणी दिले आहेत. असं म्हणायलाच पाहिजे किंवा नाही घडायला पाहिजे हे मी ठरवू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही असं म्हणत राहता असं घडायलाच नको तोपर्यंत तुम्ही त्या घटनेचा स्वीकार करत नाही. तुम्ही असं विचारलं पाहिजे म्हणजे आपण जे आता प्रश्न बघितले की असं घडायलाच नको असं म्हणणार मी कोण आहे, असं मी कोण ठरवणार की काय घडायला पाहिजे आणि काय नाही, त्याचं तो निर्णय मी घेऊ शकते का. आणि ती गोष्ट घडल्यानंतर असं घडायला नको होतं म्हणणं हे कितपत वास्तव आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत आणि अशी जेव्हा तुम्ही उलट तपासणी कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही असं म्हणू शकता की असं घडलं नसतं तर बरं किंवा असं घडलं म्हणजे घडता घडायला नको अशी माझी अपेक्षा आहे. पण ते नाही नकोच व्हायला जेव्हा तुम्ही च लावता तेव्हा तुम्ही त्याला एक आपण अनिवार्य अशी गोष्ट करून टाकता. तिसरं वाक्य बघा, आपण असं म्हणतो माझ्या सगळ्या बेतांवर आता पाणी पडलं, आता हे असं मध्येच होऊन बसलं आणि माझ्या सगळ्या बेतांवर पाणी पडलं. आता बघा मी सर्व हा जो गोष्ट जो शब्द आहे तो मी परत लाल अक्षरात केला आहे कारण हे दर्शवायला की आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा किती अतिशयोक्त विधानं करत असतो. बघा म्हणजे सगळ्याच्या सगळ्या बेतांवर पाणी पडलं का? तर खरं म्हटलं तर तुम्ही नीट विचार केला तर असं नसतं. काही गोष्ट काही तुमच्या योजना नसतील झाल्या पण काही योजना किंवा काही बेत हे तरी होऊ शकतात. उदाहरणार्थ तुमचे हात नीट चाबूत आहेत, तुम्ही हाताने काही गोष्टी करू शकता किंवा तुम्ही पडून काही करू शकता. म्हणजे आपण किती अतिशयोक्त म्हणतो बघा. म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की माझ्या सर्व बेतांवर पाणी पडलं तर निश्चितच तुम्हाला चिंता वाटेल, तुम्हाला नैराश्य येईल कारण तुम्हाला असं वाटेल तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणजेच आपण अतिशयोक्त जे बोलतो त्या बोलण्यामुळे आपल्या मनामध्ये चिंता निर्माण होत असते. किंवा आपण बघा असं म्हणतो माझं नशीबच दलभद्री. आता बघा एका घटनेवरून किंवा समजा एक नाही किंवा समजा आपण 10 घटना घडल्या असतील तरी त्याच्यावरून आपण नशिबाला कसं दलभद्री ठरवू शकतो. आणि नशीब दलभद्री जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ आपल्या जीवनातल्या एकूण एक घटना आपल्या मनाविरुद्ध गेल्या आहेत तरी सुद्धा आपण त्याला दलभद्री म्हणू शकत नाही कारण अजून आपल्या नशिबात पुढे अजून काही घटना घडायच्या आहेत त्या आपल्याला माहित नाही. त्यांचं भाकीत आपण आधीच कसं करू शकतो. त्यामुळे आपण कसं करतो तर आपल्या नशिबाला एक शिक्का मारतो, आपण त्याला दूषण देतो. आणि त्यामुळे असं जर आपण म्हटलं तर आपण पुढे जे काही घडणार आहे ते घडण्याला आपला जो रिस्पॉन्स असतो तो आपण आधीच ठरवतो की नाहीतरी माझं वर्ष दलबद्री आहे, माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाही असं आपण आधीच म्हणतो आणि त्याच प्रकारे आपण रिस्पॉन्स देतो. अजून एक आपण वाक्य बघूया. अजून आपण काय म्हणतो, म्हणतो आपण असं म्हणतो मी नेहमीच धडपडतो आणि तसाच राहणार. म्हणजे आपण स्वतःशी काय म्हणतो मी नेहमी ऍक्सिडेंट प्रोनच आहे, मला काही ना काहीतरी होतच असतं नेहमी, कुठे ना कुठेतरी ठेचकळतं, कुठे ना कुठेतरी होतं. आता तुम्ही असं बघा म्हणजे तुम्ही काय केलंय तर तुम्ही स्वतःवर एक शिक्का मारलाय. आता स्वतःवर जर शिक्का मारला तर काय होतं, तर याचा अर्थ आपण पुढे पुढे आपण ह्याच्यामधून आपण लर्न करत नाही किंवा आपण काळजी घेत नाही. कारण आपण ऑलरेडी म्हटलं असेल की मी किती पण काळजी घेतली तरी मी पडणारच, मी धडपडणारच. मग असा जर शिक्का मारला तर आपण ती काळजी आपण घेत नाही आणि आपण स्वतःवर एक असं लेबल लावतो की मी पडणारच आहे. आणि इनफॅक्ट आपण असं म्हणून आपण पुढे पण असंच पडण्याला निमंत्रण देत असतो. म्हणजेच असं बघा की ही एक आपण अगदी उदाहरणादाखल घेतलेली स्वगत वाक्य आहेत पण ह्या प्रत्येक स्वगत वाक्य जेव्हा तुम्ही बोलता ते प्रत्येक वाक्य तुमच्या मनामध्ये काही भावना निर्माण करतं आणि त्या भावना अस्वस्थकारक भावना आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर त्या अस्वस्थकारक भावना बदलायच्या असतील तर तुम्हाला त्यांची उलट तपासणी जशी आपण बघितली तशी करून त्यांच्या जागी आपण विवेकी विचार रुजवणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही विवेकी विचार रुजवले
तर तुम्हाला तणाव येणार नाही. पण आता तुम्ही असं बघा, ही सगळी वाक्य तुमच्या समोर आहेत, तर ही अशी जर वाक्य तुम्हाला तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच तुमची चिंता वाढेल, नक्कीच तुमचा तणाव वाढेल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बदल केला आणि तुम्ही त्याच्यामध्ये उलट तपासणी करून जर विवेकी दृष्टिकोनाची रुजवात केली तर तुम्हाला एक तुमच्या तणावाची तीव्रता कमी होऊ शकते आणि तुम्ही तणावाशी नीट मुकाबला करू शकता. आता आपण बघूया की कुठली विवेकी वाक्य तुम्ही करू शकता. तर आता बघा, आपण जी पाचही बघितलेली आहेत ती आपण एका मागून एक बघूया. की एखादी परिस्थिती जे आपण बापरे भयंकर म्हणतो, तर आपण ह्या विवेकी दृष्टिकोन रुजवू शकतो की परिस्थिती गैरसोयीची असू शकते पण तिला भयंकर असे संबोधून मी आहे त्यापेक्षा त्याची तीव्रता वाढवणार नाही, कारण कदाचित परिस्थिती याही पेक्षा भीषण असू शकते. तुम्ही जर असं स्वतःशी म्हटलं तर तुम्हाला तेवढी चिंता वाटणार नाही, तुम्हाला कन्सर्न वाटेल, तुम्हाला काळजी वाटेल, पण तुम्हाला चिंता वाटणार नाही आणि तुम्ही स्वतःला गलितगात्र करून घेणार नाही. दुसरं बघा की परत आपण जे बघितलं तसं असं घडलं नसतं तर बरं झालं असतं, पण घडायलाच नको म्हणजे वस्तुस्थिती नाकारणं आहे. आणि त्यामुळे हे बेटर आहे की मी एवी तेवी ते घडलंच आहे, मी त्याचा औचित्याने स्वीकार करेन आणि मग त्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकेन याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकेन. आता बघा पुढचं की जेव्हा आपण असं म्हणतो माझ्या सगळेच भेद फसले किंवा सगळ्याच भेदांवर पाणी पडलं, तर तुम्ही असं म्हणू शकता की काही भेद माझ्या नियोजनाप्रमाणे पार पडणार नाही, पण सगळ्या भेदांवर नाही पाणी पडलं. मी त्या इनफॅक्ट हे बघेन की मी कुठल्या माझ्या गोष्टी करू शकेन, कुठचे त्या परिस्थितीतही कुठचे भेद मी काही योजना पूर्णत्वाला नेऊ शकेन. आणि त्याच्यामुळे हे जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला इतका तणाव जाणवणार नाही. पुढचं आहे की एखादी घटना विपरीत घडली तर माझं नशीब दलबद्री कसं होईल, मी जर असा शिक्का मारला तर त्या परिस्थितीतूनच बाहेर येऊ शकणार नाही मी, कारण मी स्वतःची ठाम समजूत करेन की मी माझं नशीबच तसं आहे आणि मी कितीही प्रयत्न केले तरी ते तसंच राहणार, त्यामुळे मी प्रयत्नच नाही करू शकणार. आणि म्हणून तुम्ही आत्मकरुणात सतत जोपासत राहा. आणि आपण जे शेवटचं वाक्य बघितलं होतं त्याच्यावर तुम्ही असं म्हणू शकता की भविष्याबद्दल असं ठाम विधान करायला माझ्याकडे पुरावा नाहीये आणि मी सदा सर्वदा धडपडच असतो, हे पण एक खूप अतिशक्ती आहे. जर मी असा स्वतःवर शिक्का मारला तर तसं न होऊ देण्याचा मी प्रयत्नच करणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला विवेकी दृष्टिकोनाची प्रतिष्ठापना करायची असते आणि ती जेव्हा तुम्ही प्रतिष्ठापना करता तेव्हा आपण उपकडई या सूत्रातल्या एका पुढच्या सूत्राकडे, पुढच्या अक्षराकडे आपण वाटचाल करतो आणि ते आहे ई. ई म्हणजे विवेकी जीवन तत्वज्ञान. विवेकी जीवन तत्वज्ञान म्हणजे आपण जेव्हा सतत ह्याचा वापर करू, आपण जेव्हा नेहमी विवेकी दृष्टिकोन केवळ एकदाच नाही तर अनेकदा आपण स्वतःमध्ये बांधवू, सतत त्याची प्रॅक्टिस करत राहू, तेव्हा आपला एक दृष्टिकोन जो बनतो त्याला विवेकी जीवन तत्वज्ञान म्हणतात. म्हणजे केवळ तो एका घटने पुरता मर्यादित नसतो तर तो आपल्याला जीवनातल्या अवघड प्रसंगी किंवा तणावाच्या प्रत्येक वेळेला आपल्याला तो मदत करतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे विवेकी दृष्टिकोन आपल्या आतपर्यंत गेलेत किंवा आपण ते आत्मसात केलेत आणि त्यावेळेला हे विवेकी जीवन तत्वज्ञान आपण पूर्णपणे अंगीकारलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा जो आहे तो शेवटचा टप्पा आहे अवकडई सूत्रातला. म्हणजे आपण आता हे सूत्र इथे पूर्ण केलेलं आहे आणि इथे माझं हा जो सेशन आहे तो आपण एंड करणार आहोत. आणि त्या शेवटी मी तुम्हाला एक अल्प टेलिस ह्यांचं एक विधान दाखवणार आहे की त्यांचं एक वचन आहे की ते म्हणतात की अन्य लोक किंवा घटना आपल्याला अस्वस्थ करू शकत नाही, मात्र ते आपणास अस्वस्थ करतात. हा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच अस्वस्थ करू शकतो. आणि हे अल्बर्ट एलिस किंवा विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचं एक आपण असू शकतो की मूलभूत सिद्धांत आपण बघितला आहे आणि त्या सिद्धांतावरच भाष्य करणार हे सुवचन आहे. आणि इथे म्हणजे माझा सेशन संपला आहे. तर मी आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देते की मध्ये एक डिस्टर्बन्स झाला तरी आपण खूप शांतपणे वाट बघितली आणि त्याबद्दल खूप आभार. आणि माइंड जिम आणि केअरच्या टीमनी पण मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल पण खूप आभार. जर का आपल्याला वेळ असेल, कारण ऑलरेडी वेळ उलटून गेली आहे, पण वेळ असेल तर म्हणजे प्रश्नोत्तरांसाठी आपण म्हणजे आपण घेऊ शकतो प्रश्नोत्तर. धन्यवाद अंजलीजी. दोन प्रश्न आपण घ्यावेत असं मला वाटतंय की तर कोणाला एकदम प्रश्न असतील तर आपण घेऊयात, कारण आपण सहापर्यंत नक्कीच करू शकतो. तर कोणाला प्रश्न असेल तर जरूर विचारा, अनम्यूट करा आणि विचारा.
आणि आपण एक दोन प्रश्न नक्की करू शकतो. हो तुम्ही तसंही करू शकता किंवा तुम्ही चॅट वर पण टाकू शकता. मी ओपन केले आहे चॅट, तुम्हाला जसं असेल तसं जसं सोयीचं होईल तसं करा. चॅट वरनं पाठवलं तरी चालेल. हॅलो हॅलो ओके. मला एक प्रश्न इथे आला आहे की आरईबीटी आणि सीबीटी मध्ये काय फरक आहे. मी असं म्हणू शकते की आरईबीटी हे मुख्यतः अजून सखोल आहे सीबीटी पेक्षा. सीबीटी म्हणजे आपण जे परसेप्शन असतं त्या परसेप्शनवर फक्त वर्क करतो. आरईबीटी मध्ये आपण अजून सखोल जातो. आरईबीटी मध्ये आपण असं म्हणतो की तुमचं परसेप्शन जरी डिस्फंक्शनल असलं किंवा आपले डिस्फंक्शनल बिलीफ असेल तरी तशी परिस्थिती तुम्ही अगदी वर्स्ट परिस्थिती मानला आणि ती मानली तरी सुद्धा तेवढी परिस्थिती भीषण नसते. म्हणजे मी असं म्हणू शकते की जरी दोन्ही मध्ये आपण बिलीफवर काम करतो, दोन्ही मध्ये दृष्टिकोनांवर काम करतो, तरी आरईबीटी ही जास्त सखोल आहे आणि हा त्याच्यामधला फरक आहे. धन्यवाद मॅडम. आणखी विचारणार आहे. आणि काही जणांनी मला जे मला असं वाटतं ते कदाचित मराठीत असतील पण ते मला इथे दिसत नाहीयेत कारण मला इथे फक्त चौकोन चौकोन दिसत आहे. तर ते मला तुम्ही जर प्रश्न तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा त्यांनी अनम्यूट करून ते बोलू शकता. एक मला अजून एक प्रश्न विचारला आहे तो आहे हाऊ कॅन वी डील विथ सिव्हिअर गिल्ट फिलिंग. ओके आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अर्थात हा खूप मोठा हा प्रश्न आहे पण मी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करते. परत जेव्हा आपल्याला गिल्ट म्हणजे अपराधीपणा वाटतो तेव्हा त्याच्या मागे एक दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन काय असतो तर मी रॉंग आहे किंवा मी चूक आहे किंवा मी अयोग्य आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र असं शिकवतं की तुम्ही तुमची कृती आणि तुम्ही स्वतः याच्यामध्ये फरक आहे. तुमची कृती चुकीची असू शकते पण तुम्ही स्वतः चुकीचे आहात किंवा मी पूर्णतः चूक आहे हे परत वास्तवापासून गेलेलं. कारण जेव्हा आपण स्वतःला गिल्टी समजतो किंवा अपराधी समजतो तेव्हा आपण आपल्या संपूर्ण मनुष्यत्वावर शिक्का मारतो आणि असा शिक्का मारणं अर्थातच वस्तुस्थितीपासून दूर केलेलं आहे. त्यामुळे गिल्ट फिलिंग काढून घेण्यासाठी म्हणजे त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता की आपण त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की तुम्ही त्या गोष्टीवर की माझं वर्तन चुकलं आणि त्या चुकलेल्या वर्तनाबाबत जे काही करायचं आहे ते मी करू शकतो पण माणूस म्हणून मी वाईट आहे माणूस म्हणून चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण ते वास्तवापासून दूर गेलेलं आहे. बरेच प्रश्न येत आहेत. ओके सो सीबीटीचा फुल फॉर्म आहे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. हाऊ टू दुसरा एक प्रश्न विचारला आहे की हाऊ टू वर्क ऑन रॅशनल थिंकिंग ऑल द टाइम नॉट पॉसिबल एव्हरी टाइम. ओके मला परत असं म्हणायचं आहे की एलिसनी असं म्हटलं आहे की तुम्ही स्वतःवर असं बंधन पण घालू नका की मी सदा सदाच रॅशनल थिंकिंग केलंच पाहिजे कारण तो सुद्धा एक इरॅशनल बिलीफ येतो. आपण माणूस आहोत आपण बऱ्याच वेळेला ते करू शकतो पण मी सदा सर्वदा 100 केलं पाहिजे हा सुद्धा एक अवैवेकी दृष्टिकोन आहे. आपण इतकंच म्हणू शकतो की मी होईल तेवढं जास्तीत जास्त वेळा तो करीन पण 100% तो केलाच पाहिजे म्हणजे असं परत नवीन स लावू नका असं एलवरती सांगताय. ओके हाऊ टू यूज आरईबीटी फॉर स्पॉन्टेनियस अँगर. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा पण असं बघा आपण जेव्हा आपल्याला राग येत असतो तेव्हा आपण दुसरी जी व्यक्ती असते तिच्यावर एक शिक्का मारतो म्हणजे काय तर ती तशीच आहे. आपण जेव्हा तिचं वर्तन आणि तिचं मनुष्यत्व याचा फरक करू की उदाहरणार्थ ती व्यक्ती तसलीच आहे असं आपण म्हणतो म्हणजे तिला पूर्णपणे दूषण देतो त्या व्यक्तीला आपण फक्त एकाच बाजूमध्ये बघतो तेव्हा तो राग येतो. जर अर्थातच हे बसणं हे बघणं किंवा हा दृष्टिकोन जो आहे तो काही आपण म्हणू शकत नाही की तो वास्तव आहे तो वास्तवापासून दूर गेला आहे कारण ज्या गोष्टींबद्दल राग येतो त्या गोष्टी जशा काही व्यक्तीत असतात त्याचबरोबर त्या व्यक्तीत अशाही काही गोष्टी असतात की ज्या खूप चांगल्या असतात ज्या आपण खूप अप्रिशिएट करू शकतो
पण रागाच्या वेळेला ती गोष्ट त्या लक्षात येत नाही, कारण त्याला आपण पूर्णपणे एकच आपण शिक्का लावतो. तर त्या शिक्क्यापासून बाहेर जर आलं तर आपण त्याच्यामध्ये रागावर आपल्या रागावर कंट्रोल करू शकतो. ओके, मला असं विचारलं आहे की ऑनलाईन कोर्स कंडक्टेड बाय यू इन आरिपीटी, माझा एक जो ऑनलाईन कोर्स आहे तो 28 आणि 29 नोव्हेंबरला आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी मला मेल करा किंवा तुम्ही मला मेसेज पाठवा, मी तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवेन. अजून काही प्रश्न आहेत का? ओके, कोणाला काही विचारायचं अजून? मला ते एक मिनिट, अंजली ताई जोशींचा जो काही क्लिनिकचा नंबर असेल किंवा काय तो मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन त्यांच्या परवानगीने, आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. हरकत नाही. मला एक प्रश्न आहे पण ते इंग्लिश मध्ये टाइप केलं असल्यामुळे मला थोडस ते वाचायला जरा हे होते. खूप प्रयत्न करूनही कधी कधी असे मला ते समजत नाहीये. तुम्ही ज्यांनी लिहिला आहे प्रश्न त्यांनी प्लीज तुम्ही ऑडिओ वर बोलू शकाल का? म्हणजे ते देवनागरीत नसल्यामुळे मला समजत नाहीये काय लिहिलेलं आहे, तर तुम्ही ऑडिओ वर बोलू शकाल जास्त बरं होईल. ठीक आहे, म्हणजे आता अजून प्रश्न दिसत नाही अनुराधा मॅडम. आपण आपण थांबलो इथे. जी लोक आता गुरुवरती नाहीये सारखं येत आहे त्यांनी म्हणजे अनुराधा करकरे, मी अनुराधा करकरे, माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा, मी तुम्हाला ऍड करून देईन आणि मग तुम्हाला सगळे मेसेजेस मिळत राहतील. आज आपण इथे तणाव आणि त्याच्याशी असणारा दृष्टिकोन याविषयी अजिबाई जोशी यांचं मार्गदर्शन घेतलं. अतिशय उत्तम आणि साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांनी हे दिलं आणि खूप भावणार होतं ते, खूप छान वाटणार होतं. तर मनापासून धन्यवाद मॅडम. आणि हे जे की आपण आरईबीटी ज्याला म्हणतो की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, ही आपल्यासाठी आपण डे टू डे लाईफ मध्ये नक्कीच उपयोग करू शकतो की एक आपला आनंद टिकवण्यासाठी, एक सकस आयुष्य जगण्यासाठी, अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी या थेरपीचा नक्की उपयोग होऊ शकतो. आपण या माइंड जिमच्या माध्यमातून आरईबीटी अनेक वेळेला बोलतो, त्याच्या संदर्भात काय आणखीन काही विषय त्याच्या संदर्भात बोलत असतो, तर असेच ते पुढे चालूही राहतील. आणि जेव्हा आपण फिजिकल भेटायला लागू तेव्हा कदाचित आपण परत एकदा अंजली ताईंना विनंती करून एक दोन दिवसाचं एक सेशन आपल्यासाठी घेता आलं तर जरूरच आपल्याला आपण तसं करू शकतो. आणि एक महत्वाची सूत्र त्यांनी सांगितलं की तणाव घटनेवर अवलंबून नसते, तुमच्या भावनांचे शिल्पकार तुम्हीच आहात, त्यामुळे तुमच्या भावना बदलू शकता, तुमच्या भावनांचं नियोजन करू शकता, तुम्हाला हव्या त्या भावना येण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं, तुम्ही गुलाम आहात की कॅप्टन आहात हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. अ ब क ड ई ही सूत्र आहे, सूत्र त्यांनी खूप छान सांगितलं की कुठलीही घटना घडते आणि जे काही परिणाम होतात ते परिणाम घटनेवर अवलंबून नसून ते तुमच्या दृष्टिकोनांवर अवलंबून आहेत, आणि हे दृष्टिकोन खूप खोलवर उतरलेले असतात त्यामुळे ते सहजी जात नाहीत, त्यामुळे त्याच्या आपल्या स्वगताची जे स्वगत आपल्या दृष्टिकोनांवर अवलंबून असतं त्याची उलट तपासणी करणं जास्त जरुरी आहे. आणि उलट तपासणी करून ते विवेकाने त्याची प्रतिष्ठापना करणं हे पण जरुरी आहे, म्हणजे जो अपेक्षित रिझल्ट आहे, अपेक्षित इफेक्ट आहे तो आपल्याला मिळण्याची शक्यता दाट आहे. तर हे सगळं सूत्र इतकं काय म्हणतो आपण त्याला अतिशय छान मांडून त्यांनी आपल्याला दिलं, त्याबद्दल अंजली ताई तुमचे खूप मनापासून आभार. परत परत भेटत राहूया आणि बोलत राहूया. माइंड जिमच्या सर्व सदस्यांतर्फे तुमचे आभार. आणि सर्व शंकांची उत्तरं तुम्हाला मिळतील यांचं युट्यूबचं जे काही आपलं हे आहे त्यांचं व्याख्यान ते युट्यूब वरती एक दोन दिवसात तुम्हाला मिळेल. माझा नंबर जर का हवा असेल तर तो लिहून घ्या, 9373314849.
माझा नंबर हा आहे आणि मी तो ग्रुपवरती परत टाकीन. तुम्ही ज्यांच्या ओळखीने इथपर्यंत पोहोचलाय त्यांच्याकडे सुद्धा आमचे नंबर असतील, तर तसेही तुम्हाला मिळू शकतील. तर मनापासून अंजली बाई, आपण इथे थांबतोय. धन्यवाद. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. सर्वांना परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.